Welcome in Chanakya Academy. Chapter Mathematical Logic, lecture number 11. In this lecture, you can see point algebra of statements. In previous lectures, we can see which sentences is called as statement. Statement ka shala manaychi hai apan pahilela. In this lecture, we can see algebra of statements. Mata algebra kay asto? Algebra is nothing but algebraic operation like addition, subtraction, multiplication, division. आपल्याला हे माहित आहे अल्जेब्रिक ऑपरेशन हे अशा फॉर्म मध्ये असतं. वी कॅन ऑपरेट अल्जेब्रा ऑन नंबर्स और वी कॅन डिफाइन अल्जेब्रा ऑन कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा ऑन मॅट्रिक्स. तुम्ही काय केलेलं आहे, अल्जेब्रा हा डिफाइन केला होता नंबर्सवर, अल्जेब्रा हा डिफाइन केला होता कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर मध्ये आपण घेतला होता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर आपण अल्जेब्रा हा मॅट्रिक्सवर पण डिफाइन करतो. तर मग तो अल्जेब्रा काय होता, अल्जेब्रिक ऑपरेशन. अल्जेब्रिक ऑपरेशन मीन्स ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, याला म्हणतो आपण अल्जेब्रिक ऑपरेशन. मग त्या अल्जेब्रिक ऑपरेशन आपण नंबर्सवर घेतले होते, कॉम्प्लेक्स नंबरवर घेतले होते, मॅट्रिक्सवर घेतो किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये पण घेतो. तर अल्जेब्रिक ऑपरेशन त्या फॉर्ममध्ये राहतात. मग आपण इथे स्टेटमेंटचे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा सबट्रॅक्शन करणार आहे का, तर नाही. इथे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन येणार नाही. मग आता इथे काय करणार आहे, तर इथे आपल्याकडे काय आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड ऑर इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन. मग आता आपण अल्जेब्रा डिफाईन करताना हे लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून अल्जेब्रा डिफाईन करणार आहे. मीन्स स्टेटमेंटवर आपण कंजंक्शन, डिजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन याचे सिम्बॉल घेऊन त्यांचे अल्जेब्रा डिफाईन करणार आहे. तर तो जो अल्जेब्रा आहे तो ह्या चार्टमध्ये राईट केलेला आहे. ठीक आहे, चार्ट जो आहे तो तीन कॉलम मध्ये डिफरन्शिएट केलेला आहे. फर्स्ट कॉलम वी कॅन राईट सम स्टेटमेंट, इन सेकंड कॉलम राईट्स लॉज, नेम ऑफ लॉज, अँड थर्ड कॉलम यू कॅन राईट अगेन इक्वेशन्स. ठीक आहे, इथे पण इक्वेशन आहे, इकडे पण इक्वेशन आहे, हे त्याचं हिडिंग आहे, नेम आहे त्याचं, अशा फॉर्ममध्ये अल्जेब्रा डिफाईन केलेला आहे. मग आता एक्झाम्पल स्टार्ट करण्याआधी हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाम्पल सर्व ह्या चार्टवरच डिपेंड आहे. ह्या चार्टचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, जसं आपले फॉर्म्युले असतात ट्रिग्नॉमेट्रीमध्ये किंवा इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायला राहतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. जोपर्यंत फॉर्म्युले माहीत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येत नाही. तसंच इथे पुढचे जर एक्झाम्पल सॉल्व करायचे असतील तुम्हाला, तर हा जो चार्ट आहे हे सर्व फॉर्म्युलेज टाईपमध्ये दिसत आहे, मीन्स लॉ येते. तर हे जोपर्यंत लॉ तुम्हाला माहीत नसणार आहे, तुम्ही समजून घेणार नाही, तोपर्यंत एक्झाम्पल समजणार नाही, कारण हे तुम्हाला डायरेक्टली यूज करायचे, तिथे कुठेही मेन्शन नसणार आहे. आणि तुम्हाला रिझनिंग देताना तुम्हाला हे जे हेडिंग दिलेले लॉचे, हे हेडिंग तुम्हाला तिथे रिझन म्हणून द्यायचे आहे. हे लॉचे नाव तुम्हाला तुमच्या एक्झाम्पलमध्ये टाकायचे आहेत की कुठला लॉ यूज केला. ठीक आहे, मग आता आपण स्टार्ट करणार आहे. स्टार्ट करण्याआधी कॉलम नंबर 1 जे इक्वेशन राईट केलेलं आहे ते डिजंक्शन मीन्स ऑरचा सिम्बॉल घेऊन राईट केलेलं आहे, आणि कॉलम नंबर 3 जे इक्वेशन राईट केलेलं आहे ते कंजंक्शन मीन्स अँडचा यूज करून राईट केलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपण स्टार्ट करू. फर्स्ट आहे आयडेम्पोटेंट लॉ. मग आयडेम्पोटेंट लॉ काय असतो, तर इथे पण राईट केलेलं आहे, इथे पण राईट केलं आहे, इथे ऑरचा राईट केलेलं आहे, इकडे अँडचा राईट केलेलं आहे. ठीक आहे, दोघांसाठी हिडिंग एकच आहे, फक्त सिम्बॉल चेंज झाला. मग आता आयडेम्पोटेंट काय असणार आहे, इफ वी कॅन टेक सेम स्टेटमेंट and in between that two same statement we can write here symbol, logical symbol or. ठीक आहे, दोन same statement घेतले आणि त्यामध्ये जर or असेल तर p or p याची व्हॅल्यू इक्वलंट टू काय असणार आहे, p स्टेटमेंट, मीन्स ते p स्टेटमेंटच आहे. ठीक आहे, याच्याऐवजी आपण ही व्हॅल्यू टाकणार एक्झाम्पल सॉल्व करताना. मग इकडे चेक करा, p and p जर सेम स्टेटमेंट असेल अँड इन बिटवीन दॅट टू सेम स्टेटमेंट दिअर इज अँड, देन ऑल्सो व्हॅल्यू ऑफ दिस पी अँड पी इज लॉजिकली इक्वलंट टू पी. तर जेव्हा कधी एक्झाम्पल येईल आणि त्यामध्ये असे नोटेशन दिसतील तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू पी टाकायची आणि रिझन देताना आयडेम्पोटेंट लॉ हे रिझन द्यायचं आहे. समजते. नेक्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ. हा लॉ बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, कारण हा बऱ्याच वेळेस आपण यूज करतो कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, फक्त घेताना आपण ॲडिशन मल्टिप्लिकेशनमध्ये घेतला होता, इथे जो दिलेला आहे तो तुम्हाला कंजंक्शन आणि डिजंक्शन मध्ये राईट करून दिलेला आहे. ठीक आहे, मग आता हा कॉम्पिटेटिव्ह लॉ काय, तर चेक करा पी आणि क्यू स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑर, दिस इज लॉजिकली इक्वल टू क्यू ऑर पी. ठीक आहे, पी ऑर क्यू जर असं
तर ते क्यू और पी असं पण तुम्ही राईट करू शकता. मीन्स हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकात इंटरचेंज करू शकता. ठीक आहे, इथे पण तसंच आहे. पी अँड क्यू जर असेल तर याला क्यू अँड पी राईट करता येतं. तर असं जर लॉ किंवा असं जर तुम्ही राईट केलं तर तिथं रिझन म्हणून कम्युटेटिव्ह लॉ राईट करायचा आहे, कारण याचा यूज करून आपण हे असं करू शकतो. ठीक आहे, ऑर मध्ये पण करू शकतो, अँड मध्ये पण करू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे लॉ लक्षात ठेवायचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला हे लॉ माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते यूज करता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं लॉ समजून घ्या आणि त्याचा यूज करून तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ हा तीन स्टेटमेंटसाठी पी क्यू आणि आर दोघांमध्ये चेक करा. पी आणि क्यूमध्ये ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये ऑरचा सिम्बॉल आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आर आहे आणि त्याच्यामध्ये पण सिम्बॉल दिलेला आहे ऑरचा. असं जर स्टेटमेंट दिलेला असेल, वी कॅन शिफ्ट हिअर ब्रॅकेट. इथे तुम्हाला ब्रॅकेट शिफ्ट करत येतो. जसं पी आणि क्यू मध्ये तर तुम्ही क्यू आणि आर मध्ये ब्रॅकेट टाकू शकता. आणि हे जे स्टेटमेंट फॉर्म होतं याच्यासाठी रिझन जे आहे ते असोसिएटिव्ह लॉ आहे. हे असोसिएटिव्ह लॉ मध्येच आपण करू शकतो, पण कधी जर दोघांमध्ये सिम्बॉल जे आहेत ते सेम असतील तर. मीन्स इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे, तर ब्रॅकेट शिफ्ट करता येतो. किंवा तुम्ही काय करू शकता, ब्रॅकेटच रिमूव्ह करू शकता, सर्व स्टेटमेंट घेता आणि तुम्ही अशा फॉर्ममध्ये राईट करू शकता. मीन्स ब्रॅकेटच नाही कोणाला. अँड साठी चेक करा, पी पी अँड क्यू अँड आर हे चेक करा. इथे पण अँडचं सिम्बॉल आहे, सेम आहे, तर तुम्ही ब्रॅकेट शिफ्ट करू शकता. पी आणि क्यू मध्ये जो आहे तो क्यू आणि आर मध्ये टाकू शकता, किंवा ब्रॅकेटच रिमूव्ह करू शकता. हा जो लॉ आहे याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये पण तीन स्टेटमेंट आहे, पी क्यू आर. फक्त इथे काय झालेलं आहे, इथे ऑर आहे तर ब्रॅकेटमध्ये अँड आहे, लक्षात ठेवा, डिफरंट आहे. तर तुम्ही इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकता. डिस्ट्रीब्युट काय होणार आहे इथे, तर पी आणि ऑर हा डिस्ट्रीब्युट होतो ह्या ब्रॅकेटवर. पी आणि ऑरचा सिम्बॉल डिस्ट्रीब्युट होणार आहे या ब्रॅकेटवर. कसा डिस्ट्रीब्युट होईल, पहिले पी आणि क्यू राईट करायचे, दोघांमध्ये सिम्बॉल काय येईल ऑरचा. ठीक आहे, नंतर पी आणि आर येईल, त्यामध्ये पण सिम्बॉल काय येईल ऑरचा. ठीक आहे, आणि दोघांच्या मध्ये हे जे ब्रॅकेटमध्ये जो सिम्बॉल आहे ना, हे दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये सिम्बॉल आहे. मीन्स पहिले पी आणि क्यू घ्यायचे, बाहेर जो सिम्बॉल राईट केला ब्रॅकेटच्या तो दोघांच्या मध्ये येईल. नंतर पी आणि आर घ्यायचे, सिम्बॉल तोच येईल ब्रॅकेटच्या बाहेरचा. आणि दोन्ही ब्रॅकेट फॉर्म झाल्यानंतर त्यामध्ये जो सिम्बॉल येईल तो येईल ह्या ब्रॅकेटमध्ये दोन स्टेटमेंटच्या मध्ये जो सिम्बॉल आहे तो. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेम फॉर अँड, अँड साठी पण सेम आहे. पी अँड क्यू और आर याला कसं राईट करता येईल, पी आणि क्यू घ्या दोघांमध्ये अँड घ्या, पी आणि आर घ्या दोघांमध्ये अँड घ्या. ठीक आहे, आणि ह्या दोघांमध्ये जे सिम्बॉल आहे ते दोघांच्या मध्ये ब्रॅकेटच्या मध्ये राईट करा ऑरचा सिम्बॉल. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मीन्स तुम्ही लर्न करताना हा जो टेबल आहे हे लॉ लक्षात ठेवा. एक साईड कुठली तरी करायची आहे, तर लेफ्ट साईड करा किंवा राईट साईड करा, तर यावरून तुम्हाला दुसरी साईड राईट करायची आहे. मीन्स हे लॉ करून ठेवले ऑर साठीचे की अँड साठीचे सेमच असतात, फक्त तुम्हाला सिम्बॉल चेंज करायचे आहे. त्याच्यामुळे राईट करताना समोरासमोर राईट केलेले आहे, त्याच्यामुळे घेताना लॉ लक्षात ठेवा आणि एकच साईड करून ठेवा, दुसरी साईड करायची आवश्यकता नाही. नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ ऑलरेडी झालेला आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज लॉजिकली इक्वलन टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. आपण निगेशन ऑफ डिजंक्शनमध्ये हा घेतला जात आणि हा निगेशन ऑफ कंजंक्शनमध्ये घेतला जात, तो लॉ दिलेला आहे, त्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. मी तिथे म्हटलं पण होतं, हा परत येणार आहे पुढे गेल्यानंतर, याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय, तर आयडेंटिटी मीन्स इथे टी आणि एफ मीन्स ट्रू आणि फॉल्स जे आपले सिम्बॉल राहतात त्याचा यूज करून हे राईट केलेले आहे. मग पहिलं स्टेटमेंट दिले आहे पी ऑर टी, दिस इज लॉजिकली इक्वलन टू. मग आता एक असं लक्षात ठेवा ना, बऱ्याच जणांचं इथेच कन्फ्युजन होतं, तर हा लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो टेबल होता ऑरचा त्या टेबलचा यूज करून हे लक्षात ठेवायचं. मग टेबल काय होता ऑरचा, बोथ स्टेटमेंट आर फॉल्स देन फॉल्स अदरवाइज टू. मग आता चेक करा दोन्ही फॉल्स येतील का, तर नाही येणार, कारण इथे टी राईट केलेलं आहे. मग ही अदरवाईज कंडिशन राईट करून टाकायची, ही काय टी. ठीक आहे, इथे चेक करा पी ऑर एफ. मग आता इथे चेक करा, इथे तर एफ आहे. ठीक आहे, मग आता ह्या पीची वाली जर फॉल्स आली तर इथे काय येईल फॉल्स, आणि ह्या पीची वाली जर ट्रू आली तर इथे काय येईल ट्रू. अदरवाईज मध्ये जाईल नाही, मीन्स ही कंडिशन पी वर डिपेंड आहे. म्हणून इथे राईट करताना पी राईट केलं, इथे तसं काही नव्हतं, इथे हा टी होता, तर ही अदरवाईज मध्येच जाणार आहे. इथे पी टी घ्या किंवा एफ घ्या, हे कधी दोन्ही फॉल्स होणार नाही, म्हणून हे फॉल्स येणार नाही, ट्रूच येईल. ठीक आहे, इकडे पण चेक करा पी अँड टी. मग आता चेक करा इथे अँडचा टेबल आहे, बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू
टी देन टी अदरवाइज फॉल्स. माझा इथे टी आहे, हा जर पी टी झाला तर इथे काय येईल ट्रू, आणि हा जर पी ची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर इथे काय येईल एफ. मीन्स पी वर डिपेंड आहे म्हणून हे लॉजिकल इक्वॅलंट टू काय राईट केलेलं आहे पी. टेबल वरून लक्षात ठेवायचे, इथे चेक करा इथे एफ आहे इथे पी, स्टेटमेंट दोघांमध्ये अँड आहे. हे कधी होतील का दोन्ही ट्रू? नाही. मग काय होईल अदरवाइज मध्ये जाईल. मीन्स हे काय एफ, याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, लक्षात ठेवा मी लॉ का सांगतोय, पुढे गेल्यानंतर यूज करायचे आपल्याला. पुढे गेल्यानंतर पण दाखवलेले पण तुम्ही जेवढे त्याला फॅमिलियर व्हा तेवढे तुम्हाला इझिली समजेल, अदरवाइज प्रॉब्लेम तोच राहील. आणि बऱ्याच जणांना ह्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून आपण हा टॉपिक जो आहे तो दोन लेक्चरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. पहिलं जे लेक्चर आत्ता चालू आहे त्याच्यात अर्धा टॉपिक घेतलेला आहे आणि नेक्स्ट रिमेनिंग टॉपिक वी कॅन चेक इन आवर नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, तर त्याच्यासाठीच आपण दोन लेक्चर ठेवलेले आहे की हा झाल्यानंतर तुमचे होमवर्क, होमवर्कमध्ये येणारे प्रॉब्लेम आणि त्यावर बेस आपण पुढचा टॉपिक घेणार आहे जो रिमेनिंग राहिलेला आहे. ठीक आहे, मग आता पुढे चेक करा कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे, तर इथे जे स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन इथे घेतलेलं आहे आणि दोघांमध्ये ऑर दिलेलं आहे. मीन्स याचा कॉम्प्लिमेंट आहे हा. जसं आपण सेट घेतला तर सेटचा कॉम्प्लिमेंट समजा ए सेट घेतलेला आहे तर त्याचा आपण कॉम्प्लिमेंट ए डॅशने दाखवतो, तसं पीचा स्टेटमेंट निगेशन आपण कॉम्प्लिमेंट हे निगेशन पीने दाखवलेलं आहे. दोघांमध्ये काय ऑर, मग दोघांमध्ये ऑर जर असेल तर हे काय येणार आहे, तर पी ऑर निगेशन पी इज लॉजिकली इक्वलंट टू टी. मग ऑरचा टेबल चेक करा, ऑरचा टेबल काय आहे, बोथ स्टेटमेंट आर फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू. मग सांगा याची जर व्हॅल्यू मी फॉल्स घेतली तर याची काय याची टी येईल, कारण हे त्याचं निगेशन आहे. टीचं निगेशन काय आहे तर एफ, आणि याची एफ घेतली तर हे काय येईल टी, कारण हे कधी सेम होणार नाही कारण हे काय एकमेकाचे कॉम्प्लिमेंट्स आहेत. ठीक आहे, मग आता हे दोघं जर सेम नाही झाले तर हे कधी दोन्ही फॉल्स फॉल्स होतील का? नाही. मग इथं कंडिशन काय अदरवाइज इकडे सेम राईट केलेलं आहे अँडसर. दोन्ही ट्रू होतील का? नाही. मग हे काय येणार आहे या ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ काय, जर इथे पी दिलेला आहे, इथे पण पी दिलेला आहे आणि इथे क्यू दिलेला आहे, दोघांमध्ये सिम्बॉल हे चेंज असतील, इथे ऑर येते इथे अँडस आहे, तर जर एखादं स्टेटमेंट सेम असेल दोघांमध्ये तर ऍब्सॉर्प्शन लॉनुसार याची व्हॅल्यू काय येईल पी. इथे पण सेम आहे पी अँड पी ऑर क्यू, याची व्हॅल्यू काय येते पी. ठीक आहे, नेक्स्ट आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल लावणारे लक्षात ठेवा, हे लागणार आहे आपल्याला पी एम्प्लाईज क्यू असेल तर हे लॉजिकल इक्वेलंट असतं निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, पी एम्प्लाईज क्यू जर असेल तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा पी एम्प्लाईज क्यू आहे, निगेशन नाही आहे. पी एम्प्लाईज क्यू इज लॉजिकल इक्वेलंट टू निगेशन पी ऑर क्यू. आणि डबल इम्प्लिकेशन जर असेल, डबल इम्प्लिकेशन तर हे काय आता लॉजिकल इक्वेलंट टू निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. जर कधी तुम्हाला फक्त पी एम्प्लाईज क्यू ची व्हॅल्यू टाकायची किंवा पी डबल इम्प्लिकेशन क्यू ची व्हॅल्यू टाकायची ते अशा फॉर्ममध्ये, हे काय टेबलवरून लक्षात नाही ठेवता येणार कारण ही ट्रूथ टेबलचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू चेक करून हे राईट केलेलं आहे. एखादा एक्झाम्पल पण झालेला असेल आपल्या याचं की लॉजिकली इक्वल दाखवा त्याच्यावरून हे राईट केलेलं आहे. ठीक आहे, आले लक्षात? तर हा चार्ट आहे, राईट करून घ्या, मनन राईट करण्याचा प्रयत्न करा. एक साईड लक्षात ठेवा, एक साईड ऑटोमॅटिकली त्यावरूनच येते. एक्झाम्पल, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स यूज. निगेशन करायचं आहे, निगेशन करताना जे रूल्स तुम्ही फॉलो केलेले त्याचे हिडिंग तुम्हाला राईट करायचे आहे, मीन्स रूल्स राईट करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल, निगेशन ऑफ क्यू एम्प्लाईज पी. देन हाऊ टू टेक निगेशन ऑफ दिस निगेशन क्यू एम्प्लाईज पी. तर पहिले काय राईट करा, फर्स्ट वी कॅन राईट सोल्युशन. ज्याचं निगेशन करायचं आहे निगेशन सिम्बॉल पहिले राईट करून घ्या. ठीक आहे, निगेशन सिम्बॉल घ्यायचं आहे हा वाला निगेशन, आणि ते स्टेटमेंट राईट करायचं जसं निगेशन करायचं आहे. ठीक आहे, मग आता चेक करा तुम्हाला काय करायचं इथे निगेशन करायचं आहे. मग आता निगेशन करताना याचा निगेशनचा तुम्हाला रूल यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल जे निगेशनचं हे ऑलरेडी आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशनमध्ये आपण चेक केलं होतं आणि तो रूल काय होता की निगेशन ऑफ पी एम्प्लाईज क्यू इज इक्वलंट टू पी अँड निगेशन क्यू, हे आपण घेतलं होतं पाठवलं, आठवते तुम्हाला इथे घेतलं होतं. ठीक आहे, तर हा रूल आहे निगेशन ऑफ पी एम्प्लाईज क्यू लॉजिकली इक्वलंट टू पी अँड निगेशन क्यू. मग आता चेक करा इथे पण इम्प्लिकेशन आहे, तर हे स्टेटमेंट राईट करताना आपल्याला काय करायचं आहे
अशा फॉर्म मध्ये राईट करायचं आहे, जर त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन असेल. मग आता एकदा काय करायचं आहे, पी स्टेटमेंट ॲज इट इज राईट करायचं आहे. मग आता पीच्या ठिकाणी काय आलेलं आहे, निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ॲड घ्यायचं आहे आणि ह्या स्टेटमेंटचं निगेशन करून राईट करायचं आहे. मीन्स ते अशा फॉर्ममध्ये दिसेल, हे स्टेटमेंट ॲज इट इज दोघाच्यामध्ये घेतला ॲड आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन करून राईट करायचं आहे, ते आलं अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे, समजलं. याच्या पुढे तुम्हाला याला सॉल्व करता येईल का? नाही, याच्या पुढे सॉल्व नाही करणार. मग हे झालं त्याचं निगेशन. मीन्स तुम्हाला काय करायचं आहे, जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते निगेशन करून सिम्प्लिफाय करून त्याच्या पुढे सॉल्व नाही करता येणार अशा फॉर्ममध्ये आणून तुम्हाला राईट करायचं आहे. तेच त्याचं काय असेल, सोल्युशन. ठीक आहे, हे फायनल आहे, याचं निगेशन एवढंच आहे, याच्या पुढे काही नाही करता येणार. सेकंड एक्झाम्पल आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. ठीक आहे, मग आता याचं निगेशन करायचं आहे, सोल्युशनमध्ये राईट करा, सोल्युशन ऑफ पूर्ण जे स्टेटमेंट आहे तुमचं ते राईट करून घ्यायचं आणि त्याच्या पुढे टाकायचं निगेशन. ठीक आहे, मग आता हे इक्वल टू काय येणार आहे, पहिले आपल्याला रूल चेक करावं लागेल. मग रूल चेक करायचा असेल तर चेक करा, इथे एक ब्रॅकेट आहे, इथे एक स्टेटमेंट आहे आणि दोघांच्या मध्ये काय दिलेलं आहे अँड. मीन्स कुठला लॉ यूज करता येईल याच्यासाठी, जे पाठीमागे दिलेलं तुम्हाला अल्जेब्रा स्टेटमेंट त्याच्यामधला. तर दो समजा ह्या ब्रॅकेटला आपण पी म्हणतोय आणि याला क्यू म्हणतोय, दोघांच्या मध्ये अँड असेल तर आपण डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकतो. ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ काय असतो, डी मॉर्गन्स लॉ, तर हा डी मॉर्गन्स लॉ आहे. जर निगेशन पी अँड क्यू अशा फॉर्ममध्ये जर स्टेटमेंट दिलेलं असेल तर ते आपण असं राईट करू शकतो, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. समजतंय? ठीक आहे, मग हा जो ब्रॅकेट आहे याला आपण म्हटलंय पी स्टेटमेंट. मीन्स याचं लॉजिकल इक्वलन्स राईट करताना ह्या पूर्ण ब्रॅकेटचं काय घ्यायचं आहे, निगेशन. त्याच्यानंतर याचं पण निगेशन घ्यायचं आहे आणि अँडच्या ऐवजी काय टाकायचं आहे, ऑर. मीन्स ते अशा फॉर्ममध्ये दिसेल, बरोबर आहे. हा ब्रॅकेट आहे त्याचं निगेशन राईट केलं, हा आरचा निगेशन राईट केला आणि इथे काय आला, ऑर. समजतंय? मग आता पेपरमध्ये तुम्हाला काय राईट करायचं, हे पण राईट करायचं, हे नाही राईट करायचं, तुम्हाला फक्त काय करायचं, हा डी मॉर्गन्स लॉ एवढंच राईट करायचं. हा जो ग्रीन कलरमध्ये राईट केलेला आहे हे फक्त समजण्यासाठी, हे पेपरमध्ये राईट नाही करायचं लॉ. ठीक आहे, मग आता पुढे, आता याच्या पुढे काय करता येईल, मग आता याच्या पुढे काही करता येईल का, तर करता येईल, कारण निगेशन ह्या ब्रॅकेटच्या बाहेर दिलेलं आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर दिलेलं असेल तर इथे काय आहे, पी आणि ही एक स्टेटमेंट आहे दोघांमध्ये काय आहे, ऑर. मीन्स परत काय करता येईल, इथे डी मॉर्गन्स लॉ यूज करता येईल. मग डी मॉर्गन्स लॉ काय आहे, तोच आहे आता जो आपण चेक केला होता, तो इथे अँडसाठी जर राईट केलं, डी मॉर्गन्स लॉ ऑरचं यूज करा. ऑरचं काय आहे, तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर असेल तर इथे काय होणार आहे, निगेशन पी होणार आहे, निगेशन क्यू होणार आहे, इथे काय येईल अँड. ठीक आहे, चुकून इथे अँडचा राईट केला गेला तर इथे ऑरचा यूज करा तुम्ही, तर तो जर यूज केला तर इथे काय होईल, पी स्टेटमेंटचं निगेशन होईल. हा जो सेकंड स्टेटमेंट आहे त्याचं पण निगेशन होईल, ऑलरेडी त्याचं निगेशन आहे म्हणून निगेशन निगेशन डबल झालं आणि ऑरच्या ऐवजी काय येईल, तिथे अँड येईल. बरोबर आहे, पुढं ऑर निगेशन आर हा जसं तसं राहील, कारण लॉ फक्त आपण याच्यावरच अप्लाय केला, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, तुम्हाला फक्त ही हेडिंग द्यायची आहे, लॉ राईट करायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, पुढे चेक करा, आता याच्या पुढे काही करता येईल का, तर याच्या पुढे हे करता येईल, निगेशन ऑफ निगेशन काय होतं, तर निगेशन ऑफ निगेशन काय होतं, ओरिजिनल स्टेटमेंट होतं. बरोबर आहे, मग आता चेक करा ते अशा फॉर्ममध्ये दिसेल. ठीक आहे, निगेशन पी अँड जसं तसा हे निगेशन निगेशन काय झालं, ओरिजिनल स्टेटमेंट क्यू झालं, ऑर जसं तसा निगेशन ऑफ आर. आता चेक करा याच्या पुढे काही करता येईल का, तर याच्या पुढे काही करता येणार नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल पण त्याने काही आपल्याला भेटणार नाही सध्याला, तो आपण ॲज इट इज ठेवणार आहे. मीन्स अशा फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट वाटेल की लॉ कसं काय आयडेंटिफाय करायचं, पण एक्झाम्पल सॉल्व करून पहा, तुम्हाला ते ॲटोमॅटिक येईल. याच्यावर ऑब्झर्व करायचं आहे की तुम्हाला दिलेला अल्जेब्रापैकी कुठला अल्जेब्रा याच्यावर अप्लाय करता येईल, तो लॉ इथे राईट करायचा आहे आणि तो अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे अप्लाय करा, जागा असेल तर समोर जरी राईट केलं तरी चालेल, असं काही नाही काही खालीच राईट करायचं आहे. ठीक आहे, तर अशा फॉर्ममध्ये राईट करा, पेपरमध्ये तुम्हाला असंच राईट करायचं आहे, ते लॉ राईट करायची आवश्यकता नाही, फक्त त्याचे नावं टाकायचं. ठीक आहे, कुठलं यूज करा. नेक्स्ट थर्ड वन, पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर. वी कॅन टेक निगेशन ऑफ दिस, वी कॅन राईट निगेशन सिम्बॉल अँड देन वी कॅन राईट टोटल स्टेटमेंट. ज्याचं निगेशन करायचं ते पुढे राईट करायचं आहे. मग आता पुढे चेक करा आपल्याला काय करायचं, याचं निगेशन करायचं आहे. निगेशन करण्याआधी कुठला रूल यूज करता येईल, कुठला रूल याच्यावर अप्लाय होईल, तो लॉ आपल्याला राईट करायचा आहे. मग चेक करा, इथे एक ब्रॅकेट आहे, इथे एक ब्रॅकेट आहे, दोघांच्या मध्ये अँड आणि बाहेर सिम्बॉल आहे निगेशन. मग याला पी स्टेटमेंट म्हणलं, याला क्यू स्टेटमेंट म्हणलं, आणि दोघांच्या मध्ये जर अँड असेल तर इथे कुठला लॉ यूज करता आहे, डी मॉर्गन्स लॉ. मग डी लॉ मॉर्गन्स लॉ कुठला, तर कंजंक्शनवाला
AND चा सिंबल असलेला. तर negation of P AND Q जर असल तर त्याला कसं राईट करता येतं, negation P और negation Q अशा फॉर्म मध्ये राईट करता येतं. ठीक आहे, मी आपण राईट करताना काय करणार, ह्या ब्रॅकेटचा negation, ह्या ब्रॅकेटचा negation आणि OR च्या ऐवजी काय टाकणार, सॉरी AND च्या ऐवजी काय टाकणार, OR अशा फॉर्म मध्ये लॉ आला. ठीक आहे, मग आता पुढे याच्या पुढे काही सॉल्व करता येईल का, तर सॉल्व करता येईल. इथे negation ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे, इथे पण negation ब्रॅकेटच्या बाहेर आहे, आतमध्ये OR और दिलेला आहे. मीन्स परत डी मॉर्गन्स लॉ याच्यावर अप्लाय करते. डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो डिजंक्शन साठीचा, निगेशन ऑफ पी और क्यू हा अशा फॉर्म मध्ये राईट करते, तो निगेशन पी अँड निगेशन क्यू. मीन्स पी स्टेटमेंटचं निगेशन घ्या, क्यू स्टेटमेंटचं निगेशन घ्या, और च्या ऐवजी काय टाका अँड. इथे पण तेच होईल, क्यू च्या ऐवजी काय राईट करा निगेशन क्यू, निगेशन ऑफ आर च्या ऐवजी काय करा निगेशन ऑफ निगेशन आर आणि अँड ऑर च्या ऐवजी काय टाकाल अँड. मीन्स त्या अशा फॉर्म मध्ये याचं निगेशन क्यूचं निगेशन ऑरच्या ठिकाणी अँड हा सिम्बॉल ऍज इट इज राईट. आणि याचं निगेशन करताना डी मॉर्गन्स लॉ यूज करताना क्यूचं निगेशन येईल आणि निगेशन ऑफ निगेशन आर येईल. डबल निगेशन झालं तर ते काय होतं, ओरिजिनल स्टेटमेंट हे काय झालं, निगेशन. ठीक आहे, मीन्स अशा फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे लॉ यूज करता येते तो लॉचा यूज करून तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, पुढे काय करता येईल मग आता चेक करा. इथे निगेशन क्यू आणि निगेशन क्यू दोन्ही ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये पण आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये पण आहे. मग असा एक लॉ झालेला आहे आपला, कुठला, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, मग आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा असेल तर हा जसा इथे दिसतोय हा पण तिथेच दिसला पाहिजे, किंवा हा निगेशन क्यू इथे सेकंड पोझिशनला हा पण तिथेच दिसला पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय करू, हे रिअरेंज करून घेऊ, मी सेम पोझिशनला करून घेऊ. मग रिअरेंज करायचं असेल तर आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ यूज करता येईल. मग कम्युटेटिव्ह लॉ नुसार आपण काय करणार आहे, याचे पोझिशन चेंज करणार आहे. मग कम्युटेटिव्ह लॉ काय आहे, तर कम्युटेटिव्ह लॉ अशा फॉर्ममध्ये आहे, जर समजा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहे, दोघांमध्ये अँड आहे, तर तुम्ही क्यू पहिले आणि पी नंतर राईट करू शकता. मीन्स याच्यात इंटरचेंज करते. मग हे जर इंटरचेंज केले तर निगेशन क्यू हा पहिल्या पोझिशनला जाईल, निगेशन पी हा सेकंड पोझिशनला जाईल, हा ब्रॅकेट ॲज इट इज. आता बघा, निगेशन क्यू आणि निगेशन क्यू हे सेम पोझिशनला आले, मीन्स फर्स्ट फर्स्ट पोझिशन आले दोन्ही ब्रॅकेटमध्ये. मग आपल्याला याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो आपल्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये यूज करायचा आहे. आपण राईट करताना अशा फॉर्ममध्ये राईट केला, पी ऑर क्यू अँड आर, पण आता आपल्याला इथून ह्या साईडवरून राईट साईडवरून लेफ्ट साईड राईट करायचे. मग आता हा कसा राईट करतो, तो तर पी ऑर क्यू असेल अँड पी ऑर आर असेल तर पी स्टेटमेंट एकदाच राईट करायचं आहे. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये जो सिम्बॉल आहे ह्या ब्रॅकेटमध्ये तो मध्ये येईल. आणि तुम्हाला काय करायचं, हे जे दोन स्टेटमेंट होते ब्रॅकेट नंबर फर्स्ट मधलं सेकंड अँड ब्रॅकेट मधलं सेकंड मधलं सेकंड, हे दोघं घ्यायचे आणि दोघांमध्ये ह्या दोन्ही ब्रॅकेटमधला सिम्बॉल राईट करायचा आहे. लक्षात येते, ऑब्झर्व करा व्यवस्थित, जे रिपीट होते स्टेटमेंट ते एकदाच राईट करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये त्या स्टेटमेंटच्या नंतरचा जो सिम्बॉल आहे तो तिथे राईट करायचा आहे. नंतर ब्रॅकेट टाकायचा आहे, त्यानंतर काय करायचं आहे, पहिल्या ब्रॅकेटचं सेकंड स्टेटमेंट, सेकंड ब्रॅकेटचं सेकंड स्टेटमेंट असं राईट करायचं आहे. मी इथे राईट करताना आपण काय करणार, निगेशन क्यू रिपीट होतोय तर तो पहिले राईट करून घेणार निगेशन क्यू, नंतर त्याच्यानंतरचा सिम्बॉल जो आहे ब्रॅकेटमधला तो राईट करणार अँडचा, नंतर फर्स्ट ब्रॅकेटमधला सेकंड स्टेटमेंट, सेकंड ब्रॅकेटमधला सेकंड स्टेटमेंट आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये जो सिम्बॉल आहे तो त्या दोघांच्या मध्ये राईट करणार आहे. हे काय झालं, त्याचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार ह्या अशा फॉर्ममध्ये येईल. तर आता याच्या पुढे काही सॉल्व करता येईल का, तर ह्याच्या पुढे नाही सॉल्व करता येणार. याच्या पुढे तुम्ही परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर ह्या हे स्टेटमेंट येईल. मीन्स हे फायनल राहील, एवढं झालं त्याचं निगेशन. मीन्स ही फायनल स्टेज आहे. फोर्थ वन, पी एम्प्लाइज क्यू और आर. ठीक आहे, निगेशन करायचं. मग निगेशन, मग आता पहिले लॉ आयडेंटिफाय करा. तर इथे एक ब्रॅकेट आहे, वी कॅन कॉल दिस ॲज पी स्टेटमेंट, ब्रॅकेटला पी स्टेटमेंट म्हणा. त्याच्यानंतर ऑर आणि नंतर आर स्टेटमेंट दिलेलं आहे. तर पी ऑर क्यू हा जर लॉ तुम्हाला यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी काय येईल, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ अशा फॉर्ममध्ये, निगेशन जर केलं तर अशा फॉर्ममध्ये, मीन्स ह्या स्टेटमेंटचं निगेशन राईट करायचं, याचं निगेशन राईट करायचं आणि ऑरच्या ऐवजी काय अँड अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे, समजते. मग आता याच्या पुढे काय करते, ते इथे हा रूल यूज करते, पी एम प्लस क्यूचं निगेशन आपल्याला माहिती आहे, निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. काय आहे ते, तर ते अशा फॉर्ममध्ये राहील. ठीक आहे, याचा स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी एम प्लस क्यू. जर असेल तर ते कसं राईट करतं, तर पी स्टेटमेंट ॲज इट इज
and write karta and second statement the negation yaysa mag p as it is write kela and getla and second statement the negation write kela put the statement as it is theek hai mag yacha pude solve karta yel ka ta yacha pude solve nahi honar he final rahe theek hai mag he zala tyacha solution next one yacha negation karayche p and q implies negation p or r theek hai negation check kara ma ata negation madhe पहले लॉ आइडेंटिफाई करा लगे इथे एक ब्रैकेट है इथे एक ब्रैकेट है दोगा मध्ये कुठला लॉजिकल कनेक्टिव है एम्प्लाइज का मग असं कुठलं अलजेब्रा है कि ज्याचा यूज करून आपण हे करू शकतो तर निगेशन मध्ये झालेला आहे पी एम्प्लाइज क्यू चा निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू कसं राईट करतो तो पी स्टेटमेंट एज इट इज त्याच्यानंतर अँड आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन मग आपण काय करू याचं निगेशन करताना हे स्टेटमेंट एज इट इज राईट करू नंतर अँड आणि सेकंड ब्रॅकेटचं निगेशन करून राईट करू मी अशा फॉर्म मध्ये पहिला ब्रॅकेट एज इट इज अँड सेकंड ब्रॅकेट तर निगेशन मग आता याला ऑब्झर्व करा पुढचा लॉ आयडेंटिफाय करा कुठला यूज करता याच्यावर काही यूज होईल का नाही इथे होईल का इथे होईल इथे निगेशन आहे आणि ब्रॅकेट मध्ये दोन स्टेटमेंट आणि दोघांच्या मध्ये काय आहे ऑर मीन्स डी मॉर्गन्स लॉ यूज होईल काय येईल मग डी मॉर्गन्स लॉ तर तो अशा फॉर्म मध्ये निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर असेल दिस इज इक्वलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू मीन्स याचं निगेशन करायचं याचं निगेशन करायचं आणि ऑरच्या ऐवजी काय टाकायचं अँड टाकायचं हा ब्रॅकेट ॲज इट इज अँड ॲज इट इज याचं निगेशन केलं तर निगेशन ऑफ निगेशन डबल जर झालं तर ते काय येतं ओरिजिनल स्टेटमेंट आरचं निगेशन केलं आणि आरच्या ऐवजी टाकलं अँड टाकलं ठीक आहे येते लक्षात ठीक आहे मग आता याच्या पुढे काय करता येईल तर याच्या पुढे पण चेक करा जसं पाठीमागच्या याच्यामध्ये आपण चेक केलं होतं की पी स्टेटमेंट रिपीट होते पण पी स्टेटमेंट इथे पण रिपीट होते पण मग इथे लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्ही चेक केले तर लॉजिकल कनेक्टिव्ह सेम आहे त्याच्यामुळे इथे डिस्ट्रीब्युशन लॉ तुम्हाला यूज नाही करता येणार मग आता तुम्हाला काय करायचं तर इथे कॉमेटेटिव लॉ यूज करायचा तुम्हाला इथे ब्रॅकेट रिमूव्ह करायचे ठीक आहे कारण सेम सिम्बॉल दिसत आहे ना सेम सिम्बॉल असेल तर तुम्ही ब्रॅकेट शिफ्ट करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता ठीक आहे मग तुम्ही काय केलं इथे पहिले कॉमेटेटिव लॉ यूज केला ठीक आहे किंवा पहिले ब्रॅकेट रिमूव्ह करा नंतर कॉमेटेटिव लॉ यूज केला तरी चालेल मग कॉमेटेटिव लॉ काय तुम्ही स्टेटमेंट इंटरचेंज करू शकता मग इथे स्टेटमेंट इंटरचेंज करून घेतले इथे काय केलं पी स्टेटमेंट सेकंड पोझिशनला होतं फर्स्ट पोझिशनला होतं इथे टाकताना सेकंड पोझिशनला टाकलं कारण हे दोघं सिमिलर दिसत आहे बरोबर आहे मग सेम पोझिशनला करून घेतले क्यू पहिल्या पोझिशनला टाकला पी सेकंड पोझिशन टाकला हे बाकीचं ॲज इट इज राहील सिम्बॉल सेम आहे त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन लॉ यूज होणार नाही सिम्बॉल जर डिफरंट असतील तर डिस्ट्रीब्युशन लॉ आपल्याला यूज करता आला असता मग आता हे झाल्यानंतर आपण ब्रॅकेट रिमूव्ह करू ब्रॅकेट कसे रिमूव्ह करता येईल असोसिएटिव्ह लॉ नुसार ठीक आहे असोसिएटिव्ह लॉ काय सांगतोय जर ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट रिमूव्ह करून टाका सगळ्या याचे दोन ब्रॅकेट रिमूव्ह केले असं करता येतं असोसिएटिव्ह लॉ नुसार ठीक आहे मग आता पी आणि पी हे नियर आले आणि दोघांमध्ये काय ॲड आहे मग इथे कुठला रूल यूज होईल असं जर असेल तर आयडेंटिपोटेंट लॉ यूज होईल आयडेंटिपोटेंट लॉ काय सांगतोय पी अँड पी असेल तर पी राईट करता येतं मीन्स इथे काय राईट करणार तुम्ही ह्या स्टेटमेंटसाठी पी राईट कराल मीन्स ते अशा फॉर्ममध्ये क्यू अँड आणि याच्यासाठी काय आला पी परत अँड आणि पुढे काय आला निगेशन आर हे झालं तुमचं फायनल आन्सर याच्या पुढे तुम्हाला काही सॉल्व करून काही करता येणार नाही त्याच्यामुळे हे फायनल स्टेजेस राहील ठीक आहे राईट करून घ्या असं तुम्हाला राईट करायचं आहे पेपरमध्ये हे त्याचं रिझन इकडे पुढे राईट करायचे जशी जागा असेल समजा जागा नसेल तर मध्ये राईट करा पण साईडला राईट करा मीन्स लक्षात येईल की हे तुमचे रूल्स आहेत आणि जर समजा तुम्ही हे मध्ये घेतले तर तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल की रूल आहे की ॲक्च्युअलमध्ये स्टेप आहे त्याच्यामुळे हे साईडला राईट करत चला ठीक आहे नेक्स्ट आहे सिक्स्थ वन निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू ठीक आहे याचं पण निगेशन करायचं आहे मग निगेशन काय आहे तर निगेशन अशा फॉर्ममध्ये पहिले लॉ चेक करा मग इथे ब्रॅकेट आहे मध्ये ऑर आहे मीन्स कुठला लॉ डी मॉर्गन्स लॉ डिजंक्शन वाला तो अशा फॉर्ममध्ये मीन्स पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन होईल सेकंड ब्रॅकेटचं निगेशन होईल इथे निगेशन निगेशन डबल होणार आहे ठीक आहे निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू याचं पण निगेशन येणार आहे इथे आणि ऑरच्या ऐवजी काय अँड पुढे काय करता येईल तर हे डबल निगेशन आहे तर हे निघून जाईल ओरिजिनल स्टेटमेंट होईल आणि याच्यावर तुम्हाला काय करते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज कर सॉरी डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला काय करते इथे यूज करते ठीक आहे मग डी मॉर्गन्स लॉ ऑर साठीचा याच्यावर यूज करा आणि हे निगेशन निगेशन काय करा ओरिजिनल स्टेटमेंट करा
मग हे झालं ओरिजिनल स्टेटमेंट. ऍड आला डिस्ट्रीब्युटिव डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला यूज करायचा. मग पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन मीन्स पीचं, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन मीन्स निगेशन क्यूचं निगेशन, आणि ऑरच्या ऐवजी काय आला ऍड. ठीक आहे, मग आता इथे काय होईल, डबल डबल निगेशन आहे. डबल निगेशन असं तर ते एकच स्टेटमेंट येईल. ठीक आहे, ओरिजिनल स्टेटमेंट होईल आणि ते अशा फॉर्ममध्ये तुम्हाला राईट करता येईल. पी अँड क्यू अँड निगेशन पी ॲज इट इज अँड ॲज इट इज अँड निगेशन ऑफ निगेशन काय झालं क्यू. आपण ते निगेशनमध्ये पाहिलं होतं की निगेशन निगेशन काय होतं, ओरिजिनल स्टेटमेंट होतं, त्याच्यामुळे हे फायनल स्टेटला येईल. ठीक आहे, याच्यापुढे काही करता येईल का, तर याच्यापुढे काही करता येणार नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होणार नाही, कारण क्यू जरी सेम दिसत असेल तरी लॉजिकल कनेक्टिव्ह हे सेमच आहे, डिफरंट नाही आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर पाठीमागच्या याच्यानुसार करायचं असेल तर तुम्ही त्याच्यानुसार क्यू अँड क्यू हा क्यू राईट करू शकता. तसं जरी केलं तरी चालेल. ठीक आहे, काही अडचण येणार नाही. किंवा असं फायनल स्टेजला जरी ठेवलं तरी चालेल. क्वेश्चन जो आहे तो वन मार्क साठी राहील, त्याच्यामुळे चेक करा. जर समजा वन मार्क साठी येतं जास्त काही राईट करू नका, आणि जर समजा टू थ्री मार्क साठी असेल तर याच्या पुढे पण दोन स्टेप करता येईल, कारण ह्या तीन स्टेप मीन्स जवळजवळ दोन मार्क साठी हे असणार आहे. ठीक आहे, मग क्वेश्चन चेक करा, क्वेश्चन किती मार्क साठी येईल त्याच्यानुसार पुढच्या स्टेप ठरवा करायचे आहे की नाही करायचे आहे, कारण बुकमध्ये फायनल आन्सर इथपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेवन्थ वन, P or negation Q implies P and negation Q. ठीक आहे, याचं निगेशन करायचं. मग आता निगेशन पूर्ण स्टेटमेंट त्याचं निगेशन. मग आता पहिले लॉ यूज करावं लागेल. लॉ कुठला यूज आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन आहे, तर पहिले इम्प्लिकेशन जरूर. इम्प्लिकेशन जरूर काय आहे, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन Q. मग पहिलं ब्रॅकेट ॲज इट इज ठेवा, अँड घ्या, सेकंड ब्रॅकेटचा निगेशन करा. मीन्स ते अशा फॉर्ममध्ये दिसेल, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन P and negation Q. मग आता याच्यावर ऑब्झर्व केल्यानंतर इथे रूल्स यूज होणार नाही. ठीक आहे, इथे निगेशन दिसते ब्रॅकेटवर, मग ब्रॅकेटवर निगेशन असेल तर अँड आहे. डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला यूज करताय अँड वाला. तर अँड वाला काय सांगतोय की दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन करा, अँडच्या ऐवजी का टाका. ऑर मीन्स पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहील, सेकंडमध्ये डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा. मीन्स पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, अँडच्या ऐवजी काय ऑर. मग आता पुढे काय करता येईल, जे डबल निगेशन झालं त्याबद्दल सिंगल निगेशन टाकता येईल. ठीक आहे, सॉरी डबल निगेशन झालं तर ते रिमूव्ह करून ओरिजिनल स्टेटमेंट घेता येईल. मग पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ह्या अँड वन ॲज इट इज निगेशन पी ऑर डबल निगेशन ओरिजिनल स्टेटमेंट. निगेशनचं निगेशन काय होतं, ओरिजिनल स्टेटमेंट येतं. मग ही झाली फायनल स्टेज. ठीक आहे, आता इथे तर काही करता येणार नाही, इथे तरी करता येत होतं, इथे काहीच होणार नाही, कारण पी इथे निगेशन पी आणि इथे निगेशन क्यू आणि इथे क्यू आहे. त्याच्यामुळे जरी इथे लॉजिकल कनेक्टिव्ह डिफरंट दिसले तरी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन लॉ यूज करता येणार नाही, तर हे फायनल आन्सर राहील. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये हा टॉपिक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस लागेल याला, हे डायरेक्टली येणार नाही, कारण पहिले तो चार्ट इम्पॉर्टंट आहे आणि चार्टनुसार तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, स्वतः करायचे. जोपर्यंत सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत काही एक्झाम्पल एकदम सिंपल सिंपल दिलेले आहे, जास्त काही करायचं नाही तुम्हाला. जे मी सॉल्व करून दिले तेवढे पण स्टेप याच्यात येणार नाही, एकदम सिंपल आहे. एक दोन आणि जास्तीत जास्त थ्री लाईन्स याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. त्याच्यामुळं ह्याचे पहिले दिलेले एक्झाम्पल सॉल्व केलेले एक्झाम्पल सॉल्व करा, त्यानंतर चार्ट एकदा राईट करून पहा आणि नंतर एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे, मग आता पाठीमागच्या लेक्चरशी, ठीक आहे, पाठीमागच्या लेक्चरचे हे होमवर्क चेक करा, होमवर्कचे आन्सर आहे, तुम्ही सॉल्व करून पाठवा, चेक करा काही करेक्शन आहे का. सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हे जे जेव्हा असं सिंगल स्टेटमेंट राहील अशा फॉर्ममध्ये, ऑल नॅचरल नंबर्स हा रॅशनल नंबर किंवा अशा फॉर्ममध्ये किंवा अशा फॉर्ममध्ये, तिथे जास्त काही मेन्शन करायची आवश्यकता नाही. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट डायरेक्ट जरी निगेशन राईट केलं तरी चालेल, किंवा एखादं सेंटेन्स टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, दी निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज डायरेक्ट राईट केलं तरी चालेल, कारण येताना क्वेश्चन सिंगल राहील, हेडिंगवरती राहील, राईट दी निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट, आणि तुम्हाला डायरेक्ट निगेशन राईट करायचं.
हे कसं आपण एक्झाम्पल भरपूर सारे घेतो त्याच्यामुळे हे राईट केलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, ओ मग ह्या नंबरवर सेंड करा.